Hi friends, in last video we see what is meant by singular and plural. Singular means one and plural means more than one or many. In this video we see the rules of changing singular noun into the plural noun. Rule number one, the plural noun usually formed by adding yes to a singular noun. बहुतांश वेळा प्लुरल नाउन तयार करताना सिंग्युलर नाउनला यस हा प्रत्यय जोडला जातो. फॉर एक्झाम्पल, मॅट मॅट्स, कॅट कॅट्स, फ्लावर फ्लावर्स, लॅम्प लॅम्प्स एक्सेट्रा. रूल नंबर टू, द नाउन एंडेड विथ यस, एक्स झेड, SH and CH form the plural by adding ES. ज्या नाउनच्या शेवटी S, X, Z, SH आणि CH ही अक्षरे येतात त्यांचे प्लुरल फॉर्म होताना त्यांना ES हा प्रत्यय जोडला जातो. फॉर एक्झाम्पल, बस बसेस, बॉक्स बॉक्सेस, डिश डिशेस, चर्च चर्चेस, टोपाज टोपाजेस. रूल नंबर थ्री, नाउन एंडिंग विथ वाय प्रिसीड कॉन्सोनंट इज एक्सप्रेस इनटू प्लुरल फॉर्म बाय चेंजिंग वाय इनटू आर ई एस. ज्या नाउनच्या शेवटी वाय हे अक्षर येते व वायच्या पूर्वी व्यंजन आलेले असते अशा वेळेस सिंग्युलर नाउनचे प्लुरल नाउन मध्ये रूपांतर करताना आय ई एस हा प्रत्यय जोडला जातो. फॉर एक्झाम्पल, बॉडी बॉडीज, लेडी लेडीज, सिटी सिटीज. रूल नंबर फोर, नाउन एंडेड विथ वाय प्रिसीड वॉयल is expressed into a plural form by adding yes. ज्या नाउनच्या शेवटी वाय असतो परंतु त्यापूर्वी लगतच दुसरा स्वर आलेला असतो अशा वेळेस त्याचे प्लुरल रूपांतर करताना त्याला यस हा प्रत्यय जोडला जातो. फॉर एक्झाम्पल, बॉय बॉईज, डे डेज, डोंकी डोंकीज, टॉय टॉयज. रूल नंबर फाइव, मोस्ट नाउन एंडेड विथ ओ प्रिसीड कॉन्सोनंट इज एक्सप्रेस इन टू द प्लुरल फॉर्म बाय एडिंग ई एस. बऱ्याच शब्दांच्या शेवटी ओ हे अक्षर आलेले असते व ओ या अक्षराच्या आधी लगतच व्यंजन आलेला असतो अशा वेळेस आपण सिंग्युलरचे प्लुरल रूपांतर करताना त्याला ई एस हा प्रत्यय लावतो. फॉर एक्झाम्पल, हिरो हिरोज, पोटॅटो पोटॅटोज, टोमॅटो टोमॅटोज. रूल नंबर सिक्स, सम नाउन्स ending with F or FE are made plural by changing F or FE into VES. काही अक्षरांच्या शेवटी F किंवा FE ही अक्षरे आलेली असतात अशा सिंग्युलर नाउनचे प्लुरल नाउन मध्ये रूपांतर करताना F किंवा FE हे VES यामध्ये रूपांतरित केले जाते. फॉर एक्झाम्पल, लाईफ lives, knife knives, wife wives, leaf leaves. Rule number 7, some nouns plural form made by changing vowels from singular noun. काही नाउन मधील स्वर चेंज करून प्लुरल फॉर्म तयार केले जातात. फॉर एक्झाम्पल, man men, foot feet,
tooth, teeth, mouse, mice. Rule number 8. Some nouns have same form of singular and plural. काही नाउनचे सिंग्युलर आणि प्लुरल ही दोन्ही रूपे सारखीच असतात. फॉर एक्झाम्पल, शिप शिप, डियर डियर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंग्युलर नाउनचे प्लुरल नाउन मध्ये रूपांतर कसे करायचे याचे 8 रूल पाहिलेले आहेत आणि याचा अभ्यास आपण निश्चितच करूया. धन्यवाद.